नमस्कार, ठळक वार्तामध्ये आपलं स्वागत आहे. गडचिरोली प्रतिनिधी गंगा धरीवार. नक्षल्यांच्या TCOC सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलास मिळाले मोठे यश. एकूण 18 लाखांचे बक्षीस असलेल्या 4 जहाल नक्षलीस अटक. अटकेत 2 ACM व 2 सदस्यांचा समावेश. नक्षलवाद्यांच्या TCOC सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके धोंडराज हद्दीत दिनांक 21 एप्रिल 2022 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा नेलगुंडा जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोलीचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना 4 जहाल नक्षलवाद्यांस अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश प्राप्त झाले आहे. नक्षलवादी साध्या वेशात गावामध्ये प्रवेश करून नक्षल कारवाई पार पाडणार आहेत अशी गोपनीय माहिती पोलीस दलास मिळाल्याने पोलीस दलाकडून पार पाडण्यात आलेल्या अभियानादरम्यान 4 जहाल नक्षलींना अटक करण्यात यश आले. अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षलवाद्यांमध्ये 1 बापू उर्फ रामजी दोघेवड्डे वय 30 वर्ष राहणार नेलगुंडा तालुका भामरागड, 2 मारुती उर्फ अंतुराम उर्फ माणिक साधू गावडे वय 34 वर्ष राहणार कनेली तालुका धानोरा, 3 सुमन उर्फ जन्नी कोमटी कुड्यामी वय 24 वर्ष पडतामपल्ली तालुका भामरागड, 4 अजित उर्फ भरत राहणार झारेवाडा तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली यांचा समावेश आहे. जहाल नक्षली बापू वड्डे हा कंपनी क्रमांक 10 ACM पदावर कार्यरत होता. दिनांक 14 ऑगस्ट 2020 रोजी पोमके कोठी अंतर्गत पोलीस शिपाई दुशांत पंढरी नंदेश्वर यांच्या खुनामध्ये याचा सक्रिय सहभाग होता. तसेच त्यांचा 7 खून 3 चकमक 1 जाळपोळ 2 दरोडा अशा एकूण 13 गुन्ह्यांमध्ये समावेश आहे. मारुती गावडे हा गट्टा दलममध्ये ACM पदावर कार्यरत होता. तसेच तो नक्षलच्या ॲक्शन टीमचा सदस्य होता. त्यांचा एकूण 3 चकमकीच्या गुन्ह्यामध्ये समावेश आहे. सुमन कुड्यामी ही पेरमिरी दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिचा 3 खून व 8 चकमक अशा एकूण 11 गुन्ह्यांमध्ये समावेश आहे. दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी पोलीस मदत केंद्र गट्टा हद्दीमध्ये नामे अशोक उर्फ नवीन पेका नरोटे व मंगेश मासा हिचामी या 2 निरपराध आदिवासी नागरिकांच्या खुनाच्या कटामध्ये जहाल नक्षली मारुती उर्फ अंतुराम उर्फ माणिक साधू गावडे व अजित उर्फ भरत राहणार झारेवाडा तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली यांचा सक्रिय सहभाग होता. नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरता महाराष्ट्र शासनाने 1 बापू उर्फ रामजी दोघेवड्डे याच्यावर 8 लक्ष रुपये, 2 मारुती उर्फ अंतुराम उर्फ माणिक साधू गावडे याच्यावर 6 लक्ष रुपये, 3 सुमन उर्फ जन्नी कोमटी कुड्यामी हिच्यावर 2 लक्ष रुपये व अजित उर्फ भरत याच्यावर 2 लक्ष रुपये असे एकूण 18 लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. या व्यतिरिक्त त्याचा आणखी किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी श्री अनुज तारे यांच्या नेतृत्वात पार पडले. पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असून नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.